नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विष्णू आडोळे रसायनशास्त्र विभाग महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑडिओ व्हिडिओ लेक्चर ॲन्ड्रॉईड स्मार्टफोनपासून कसे तयार करायचे याबद्दल मी डिस्कशन करणार आहे मित्रांनो कोविड नाईन्टीनमुळे सर्वांना माहीत आहे की पुढील दिवसात आपणा सर्वांना ऑनलाईन टीचिंग करायची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला लाईव्ह लेक्चर घ्यायची परिस्थिती येऊ शकते जर आपल्याला लाईव्ह लेक्चर घ्यायचे असतील तर झूम मिटिंग्स गुगल मीट आणि वेबेक्स मिटिंग्स हे तीन महत्त्वाचे ॲप आप आपण यूज करू शकतो परंतु इंटरनेट कनेक्शनच्या प्रॉब्लेमचा जर विचार केला तर ऑनलाईन लेक्चर घेणं हे कठीण जाऊ शकतं म्हणून जर आपण विद्यार्थ्यांना ऑडिओ व्हिडिओ तयार करून आपलं नॉलेज शेअर केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो परंतु हे ऑडिओ व्हिडिओ सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याचा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे इंटरनेटवर वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आणि ॲप्लिकेशन्स आहेत पण यातील नेमकी महत्त्वाची कोणती आणि त्याचा सोप्या पद्धतीने यूज कसा करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणासोबत स्मार्टफोनद्वारे ऑडिओ व्हिडिओ कसा तयार करणार त्याबद्दल महत्त्वाचं डिस्कशन करणार आहे आज सर्वांकडे चांगले स्मार्टफोन आहेत आणि त्याचा यूज आपण चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी नक्कीच करू शकतो आणि हे नॉलेजेबल व्हिडिओज आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो तर चला पाहूया हे महत्त्वाचे ॲप्लिकेशन कोणते आणि त्यापासून आपण चांगल्या प्रतीचं व्हिडिओ कसे तयार करू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर या ॲप्लिकेशनमध्ये जावं लागेल जेव्हा तुम्ही प्लेस्टोरच्या ॲप्लिकेशनमध्ये जाणार तर तुम्हाला त्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डर असं इनपुट द्यायचं आहे स्क्रीन रेकॉर्डर हे इनपुट दिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ॲप्स दिसतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन जे युजर फ्रेंडली आहे ते म्हणजे एजेड स्क्रीन रेकॉर्डर ते तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲपला ओपन करायचं आहे त्या ॲपला ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपची एक विंडो तयार होईल आणि त्याची शॉर्टकट की पण तुमच्या डेस्कटॉपला जनरेट होईल आता हे ॲप ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला इथे तुमच्या व्हिडिओची जे व्हिडिओज या ॲपद्वारे तुम्ही जनरेट केले आहेत त्याची गॅलरी दिसेल आणि तुमचे व्हिडिओ इथे सेव्ह होतील त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे इथे स्क्रीनशॉट सेव्ह होतात हा पार्ट आपल्याला महत्त्वाचा नाही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट या ॲप्लिकेशनमध्ये असेल तर सेटिंग्स तुम्हाला सेटिंग सेलेक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गो गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉन्फिग्रेशन आता इथे तुम्ही पहिला पार्ट बघू शकता व्हिडिओ कॉन्फिग्रेशन आहे दुसरा पार्ट कंट्रोल ऑप्शन आहे त्यानंतर रेकॉर्डिंग टूल बॉक्स आणि अदर्स असे सिलेक्शन्स आहेत आता व्हिडिओ कॉन्फिग्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिझोल्युशन आणि बीट रेट या दोन गोष्टी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ठरवत असतात तर मध्ये तुम्ही वेगवेगळे ऑप्शन पाहू शकतात यामध्ये पाचशे वीस इंटू टू फोर्टी आणि हायेस्ट ट्वेंटी थ्री फोर्टी इंटू वन झिरो एटी एटी हे ऑप्शन्स आहेत तर मी इथे सगळ्यात हायेस्ट म्हणजे तेवीसशे चाळीस इंटू एक हजार ऐंशी हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी चांगली जनरेट होऊ शकते बीट रेट बीट रेटमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत वन एम बी पी एस टू ट्वेल्व एम बी पी एस आणि ऑटो ऑप्शन पण आहे इथे मी ट्वेल्व एम बी पी एस हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर फ्रेम रेट फ्रेम रेटमध्ये पण वेगवेगळे वे ऑप्शन्स आहेत मी इथे ऑटो सिलेक्ट केलं आहे तर व्हिडिओ कॉन्फिग्रेशनमध्ये तुम्ही रिझोल्युशनचं Uh, मध्ये तेवीसशे चाळीस इंटू दहा ऐंशी हे ठेवू शकतात बी मध्ये ट्वेल्व एम बी पी एस आणि फ्रेम मध्ये ऑटो ही सेटिंग झाल्यानंतर ओरिएंटेशन आता ओरिंटेशन मध्ये तीन ऑप्शन्स आहेत ऑटो लँडस्केप आणि पोर्ट्रेट तुम्हाला जर तुमच्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल तर तुम्ही पोर्ट्रेट मोड यूज करू शकतात मी आता पोर्ट्रेट मोडवरती हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे जर तुम्हाला पीपीटी रेकॉर्ड करायची असेल तर तुम्ही लँडस्केप मोडला जाऊ शकतात पोर्ट्रेट मोडला तुम्हाला अजून एक फीचर भेटतं तुम्ही तुमच्या व्हिडिओला मागे बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता व्हिडिओला मागे बॅकग्राऊंड कसं सिलेक्ट करायचं ते पण आपण पुढे पाहणार आहोत तर इथे मी पोर्ट्रेट मोड केला आहे तुम्ही पीपीटीसाठी लँडस्केप मोड लँडस्केप ओरिएंटेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टाईम लॅप्स हे ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचं नाही ते डिसेबल ठेवायचं आहे रेकॉर्ड ऑडिओ ऑन करायचा आहे कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमचा तुम्हा व्हॉइस द्यायचा आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड ऑडिओ हे ऑन ठेवायचं आहे ऑडिओ सोर्स म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग तुमच्या इंटरनल फोनच्या ऑडिओने करायची आहे की तुम्हाला मायक्रोफोनची तर इथे तुम्हाला चांगल्या प्रतीचं व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही मायक्रोफोन कनेक्ट करा इयरफोन कनेक्ट करा आणि मायक्रोफोन हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही इयरफोनद्वारे तुमच्या व्हिडिओला व्हॉइस देऊ शकता तुम्ही हे सर्व केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर तो कुठे होणार म्हणजेच आउटपुट डायरेक्टरी आता इथे दोन ऑप्शन्स आहेत इंटरनल स्टोरेज आणि एक्स्टर्नल स्टोरेज एक्स्टर्नल स्टोरेज जर तुमचा मोबाईल मेमरी कार्ड सपोर्ट करत असेल तर एक्स्टर्नल स्टोरेज तुम्ही सिलेक्ट करू शकतात तसेच इंटरनल स्टोरेज पण करू शकता मी इथे इंटरनल स्टोरेज हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे त्यानंतर फिक्स ग्रीन स्क्रीन हे बटन ऑफ ठेवायचं आहे कंट्रोल ऑप्शनमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग हाईड रेकॉर्डिंग टायमर हाईड करायचा आहे की तो ठेवायचा आहे ते ऑप्शन आहे मी इथे ते हाईड केलेलं आहे मॅजिक बटन हे ऑफ ठेवायचं आहे स्टॉप नोटिफिकेशन स्टॉप ऑप्शन स्टॉप ऑप्शनमध्ये तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ स्टॉप करायचा असेल त्याचे काही ऑप्शन दिले आहेत जर तुमच्या मोबाईलची स्क्रीन ऑफ झाली तर तुम्ही तुमचा व्हिडिओ ॲटोमॅटिकली बंद होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला इथे ऑन करावा लागेल पण माझं सजेशन असेल तुम्ही हे ऑफस ठेवायचं असेल मग ऑफस ठेवलं तर तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहिजे तेव्हा तुम्ही बंद करू शकता पाहिजे तेव्हा रेकॉर्डिंग स्टॉप करू शकताय दुसरं ऑप्शन आहे स्टॉप ऑन शेक म्हणजे तुम्ही मोबाईल चेक करून तुमचा व्हिडिओ स्टॉप करू शकतात परंतु यामुळे पण मोबाईल जर हल्ला तर मोबाईल जर तुमच्याकडून शेक झाला ऑटोमॅटिकली तर व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद होईल आणि तुम्हाला जी रेकॉर्डिंग करायची आहे ती होणार नाही म्हणून हे सर्व ऑप्शन तुम्ही ऑफ ठेवणार म्हणजे तुम्ही मॅन्युअली तुमचा व्हिडिओ बंद करू शकता आणि तुमचा व्हिडिओ हा पाहिजे त्या वेळेलाच बंद होणार त्यानंतर डिसेबल पॉप पप विंडो हे पण ऑप्शन तुम्ही ऑफ ठेवायचं आहे काउंट डाऊन बिफोर स्टार्ट यामध्ये तुम्ही इथे ऑन करायचं आहे आणि तुम्हाला खाली एक काउंट डाऊन व्हॅल्यू दिसेल ही काउंट डाऊन व्हॅल्यू म्हणजे तुमचा व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी काही सेकंदाचा काळ भेटतो हा जा हा जो टाईम आहे यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक पोजिशन घेऊ शकता आणि ही पोजिशन घेण्यासाठी मी फाईव्ह सेकंद हा टायमिंग ठेवलेला आहे त्यानंतर रेकॉर्डिंग टूलबॉक्स रेकॉर्डिंग टूल, टूल तुम्हाला दिसत आहे इथे स्क्रीनशॉट कॅमेरा ब्रश हे सर्व ऑप्शन्स आहेत त्यानंतर यामध्ये जो स्क्रीनशॉट ऑप्शन आहे तो ऑफ ठेवायचा आहे आपल्याला स्क्रीनशॉटची गरज नाही त्यानंतर कॅमेरा ऑप्शन जर तुम्हाला कॅमेरा ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओला तुम्हाला चेहरा पण दाखवायचा असेल म्हणजे तुमचे एक्सप्रेशन पण रेकॉर्ड करायचे असतील तर तुम्ही हा ऑप्शन ऑन करू शकता तुम्ही पाहू शकतात की यामध्ये माझा चेहरा पण रेकॉर्ड होत आहे आणि यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या एक्सप्रेशन देऊ शकता त्यानंतर ब्रश ऑप्शन आहे ब्रश ऑप्शन पण तुम्ही ऑफ ठेवायचा आहे टेक्स्ट लोगोकडे जायचं नाही रिमूव्ह ॲड्स हे ऑप्शन पण तुम्ही क्लोज ठेवायचं आहे मग या सर्व सेटिंग कल्या केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करू शकता तुम्ही इमेजवरती करू शकता पीडीएफ फाईल ओपन करू शकता किंवा तुम्ही पी -पी टी करूं, करूं पी -पी टी। तुमची पीपीटी असेल तर ती ओपन करून रेकॉर्ड करू शकतात तर चला पाहूया आपण रेकॉर्डिंग कशी करायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमची पीपीटी तुमच्या मोबाईल फोनमध्ये घ्यावी लागेल आणि ती पी पीपीटी ओपन करावी लागेल पी पी टी ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे त्या पी पी टीला तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले असतील टूल्स प्ले शेअर तर प्ले ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्ले ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी फर्स्ट स्लाईड असेल ती तुम्हाला दिसेल आणि या वरती तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही ते व्हॉईस रेकॉर्डिंगने रेकॉर्ड करू शकता त्यानंतर जर तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनला टच केलं तर तुमची दुसरी स्लाईड ओपन होईल आणि दुसरी स्लाईड ओपन झाल्यानंतर त्याबद्दल पण तुम्ही तिथे वॉईस रेकॉर्ड करू शकता अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक स्लाईडवरती तुमचं वॉईस रेकॉर्ड करून एक व्हिडिओ जनरेट करू शकता व्हिडिओ तयार केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओला व्हिडिओला से ऑफ करायचा आहे आणि ऑफ केल्यानंतर स्टॉप रेकॉर्डिंग केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा इझेड एझेड स्क्रीन रेकॉर्डर या ॲप्लिकेशनमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल तो व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तो व्हिडिओ कसा रेकॉर्ड झाला आहे तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत वी शेअर करू शकता म्हणजे जर तो चांगला बनला असेल तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करू शकता आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ह्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन भेटतात एडिट डिलीट रिनेम या व्हिडिओला तुम्ही नवीन नाव पण देऊ शकता हे हा व्हिडिओ डिलीट पण करू शकता आणि एडिट करू शकता आता एडिट व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खाली तुम्ही पाहू शकतात वेगवेगळे वे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये ट्रिम कट मिडल कन्वर्ट टू जे आय एफ एक्स्ट्रॅक्ट फ्रेम्स क्रॉप व्हिडिओ ॲट बॅकग्राऊंड रोटेट एडिट ऑडिओ ॲट टेक्स्ट त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वेग वे ऑप्शन्स वे दिसतील तर हे ऑप्शन्स कसे यूज करायचे त्याबद्दल आपण बघूया ट्रीम ट्रीम या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला जर व्हिडिओ कट करायचा असेल काही पार्ट तुम्हाला त्या व्हिडिओमधला आवडला नसेल तो जर डिलीट करायचा असेल तर ट्रीम ऑप्शनने तुम्ही ती विंडो सिलेक्ट करून तो डिलीट करू शकतात कट मिडल या ऑप्शनने तुम्हाला जर मधला काही पार्ट डिलीट करायचा आहे तर तो तुम्ही करू शकता जे आहे ऑप्शन आपल्याला गरजेचं नाही त्याच्यानंतर क्रॉप व्हिडिओ क्रॉप व्हिडिओने तुम्हाला तुमच्या व्हिडिओची स्क्रीन जर कराई सेट करायची असेल तर तुम्ही क्रॉप करून ती सेट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ सेव्ह करू शकता त्यानंतर ॲड बॅकग्राऊंड ॲड बॅकग्राऊंड हे ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये तुमचा व्हिडिओ सेव्ह रेकॉर्ड केला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही बॅकग्राऊंड तुमच्या व्हिडिओला देऊ शकता आणि तो व्हिडिओ तुम्हाला नंतर एक्सपोर्ट करायचा आहे त्यानंतर रोटेट इमेज तुम्ही तो डिस्प्ले रोटेट करू शकता ऑडिओ तुमचा एडिट करू शकता टेक्स्ट ॲड करू शकता स्टिकर ॲड करू शकता मर्च व्हिडिओज हा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त व्हिडिओ एकत्र करून ते मर्च करू शकता आणि शेवटचा म्हणजे कॉम्प्रेस व्हिडिओ कॉम्प्रेस व्हिडिओ जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची जी मेमरी आहे ती कमी करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे मागे पुढे करायचं आहे आणि नंतर कॉम्प्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॉम्प्रेस केल्यानंतर तुमच्या व्हिडिओची मेमरी साईज कमी होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ या ॲपमध्ये तयार करू शकतात आणि त्यानंतर तो व्हिडिओ एडिट पण करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ त्यानंतर तुमचा तयार होईल आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो नक्कीच या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजलं असेल एजेड ॲप्लिकेशन यूज करून आपण चांगल्या प्रतीचे व्हिडिओ कसे बनवू शकतो आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचू शकतो याबद्दल नक्कीच तुम्हाला आयडिया आली असेल तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि थांबतो